शेतकऱ्यांनी वेळेत वीज बिल भरूनही वीज वितरण कंपनीनं रोहित्र दुरुस्त न केल्यानं हिंगोली जिल्ह्यामधल्या नालेगावच्या शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहेत. हरभरा, हळद, ऊस पीक पाण्याअभावी जळू लागल्यात. रोहित्र दुरुस्त करण्याकरता वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनीकडून त्याची दखल घेतली जात नसल्यानं नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी टोकाचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याअभावी हळद पीक वाळून गेलंय, तर हरभऱ्याचीही तीच अवस्था झालीय. गव्हाची पेरणीही रखडलीय. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या नालेगावातील पिकांचीही अवस्था झाली आहे. 2 महिन्यांपूर्वी या परिसरातील रोहित्र जळालं होतं. रोहित्र दुरुस्त करण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार विनंती अर्ज केले, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या कष्टानं वाढवलेली पिकं जळू लागली आहेत. आम्ही डिपो बिल 15 दिवसापासून भरले आहेत आणि आमच्या जनावरांसाठी आज 15-20 दिवस झाले आहेत. चारा नाही, पाणी नाही. मी म्हातारा माणूस असून डोक्यावर सुद्धा पाणी आणतो आणि शासन म्हणतं की धंदा करा, अशाने आमची परतफेड कशी करायची ही आमची कळकळीची विनंती आहे. कारण की आम्हाला चाऱ्यामुळे चारा आमचा शेतीचा वाळत आहे, रान कोरडे आहे, गव्हाला पाणी सुद्धा नाही. 2 महिन्यापासून आमचा डिपी जळालेला आहे. आम्ही 15-20 दिवस झाले बिलं भरली आणि डीपी आणायला गेलो तर ते म्हणतात 15 दिवसाला या, 20 दिवसाला या. आणि आमच्या ढोरायला पाणी नाही, शेतीसाठी हळदीला पाणी नाही, हळदी वाळायला, गव्हाची पेरणीचे टाईम निघून चाललं आहे आणि ऊसासाठी ऊस वाळायला आहेत, आमचे लावगण बंद झालेली आहे. आणि हे शासनाचे माणसं असे झाले आहेत की आम्ही तिथं गेलं तर ते सांगायलेत आम्हाला 8 दिवसाला या बाबा, 10 दिवसाला या, तिथं गेलं तर डीपी भेटणं झाला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमी दरानं विक्री करून कृषी पंपाचं वीज बिल भरलंय, मात्र वीज वितरण कंपनीकडून त्याची दखल घेतली जात नसल्यानं नालेगावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आम्हाला लवकरात लवकर या महामंडळ वितरण कंपनीनं व सरकारनं जरास गांभीर्यानं प्रशासनानं लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी, नाहीतर आम्हाला कुटुंबासह आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठीच म्हणून आम्ही एवढं वैतागून वीज वितरण कंपनीला चक्रा मारून वैतागून आम्ही काल कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं साहेब. त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे व आम्हाला तात्काळ नाही भेटल्यास आमच्या मृत्यू जबाबदार हे शासन आणि महावितरण कार्यालय राहील. सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे नालेगावातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकं घेतली. यंदाही त्यांनी मोठ्या प्रमाणात हळद, हरभरा, ऊसाची लागवड केली आहे. तसंच गव्हाच्या पेरणीसाठी तयारी केलेली असतानाच वीज खंडित झाल्यामुळे रब्बीचं नियोजन बिघडलं असून शेकडो एकरावरील पिकाला त्याचा फटका बसलाय. वीज वितरण कंपनीनं ह्याची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.